आपले जे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री दोन्ही पदभार सांभाळतात त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महिलांवरील आणि बालकांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहे. तर बदलापूरमध्ये जी घटना घडली आहे त्याची जी आहे ती जबाबदारी आपले जे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकार करून त्वरित त्यांच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा ही आज आमची मागणी आहे. आज बदलापूरची जी घटना घडली आहे त्या आरोपीला त्वरित पकडून त्वरित फाशी शिक्षा व्हावी यासाठी बदलापूरच्या समर्थनात भिवंडी शहर जिल्ह्यातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार चंद्र या गटातर्फे आज आम्ही प्रांत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत आणि आपले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण घटनेची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा ही आमची मागणी आहे.